नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतोय निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या पोस्ट मार्केट अनालिसिसमध्ये। मित्रांनो, आजच्या अनालिसिसला सुरुवात करण्यापूर्वी सांगेल की काल आपण ऑलरेडी याचं अनालिसिस केलंच होतं की आज आपणाला सावध राहायचंय आणि दोन्ही साईडला फिल्डिंग लावलेली आहे। मार्केट प्रॉपरली त्याच वेने फिरलं आणि बुलिश राहू नका याचं रिझन तुम्हाला आज समजलं असेल। महत्त्वाची गोष्ट 17,240 बरोबर आणि 40,240 ह्या दोन लेवल्स मी आज तुम्हाला दिले होते याच्यामध्ये निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये। दोघांचेही हाय पहा, तिथून मार्केट शार्प फॉल झालेले 20-30 पॉईंटच्या फरकाने। मित्रांनो, अशा प्रकारचे लेवल तुम्हाला रोज पाहिजेत तर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याच लिंकवरून जायचं आहे। कारण आजकाल आपल्या नावाने खूप सारे फ्रॉड चॅनल पण लोक ओपन करायला लागलेत। यासाठी येतोय पुन्हा एकदा निफ्टीकडे, पाहूया उद्या ब्लॅक फ्रायडे होऊ शकतोय काय, कारण मार्केटने काही कंडिशन्स अशा बनवलेत जोरदार सेलिंग प्रेशर मिळू शकतं। यामध्ये पुन्हा आलेला आहे आज क्लोजिंग 17,076 आणि खूप छान पद्धतीने मार्केट रिव्हर्स झालेलं आहे इथपासून। तर पाहूया उद्या काय होईल। ॲज पर आजच्या कंडिशन वरून तरी मार्केट बिअरिश असू शकतं हे दिसतंय। पाहूया लोअर टाइम फ्रेमला जाऊन आपल्याला काय दिसतंय याच्यामध्ये। इथे जर एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व केली की मोस्ट ऑफ द टाइम 17,200 हा जो रेजिस्टन्स दिला होता त्याच्यावर तर तो गेलाच नाहीये। ओके, आत्ताच्या कंडिशनला मी तुम्हाला सांगेल की उद्या 17,000 ही एक इम्पॉर्टंट लेवल आपल्यासाठी असणार आहे। 17,000 जर तो ब्रेक करतोय तर 16,800 पर्यंत खाली पुन्हा येऊ शकतो। 17,200 वरती 17,240 वर जोपर्यंत स्पॉट जात नाही तेजी करायची नाहीये उद्या। ओके, 17,000 खालीच आपण पुन्हा पी साईडचा विचार करूया निफ्टीमध्ये। यानंतर येतोय मी बँक निफ्टीमध्ये। बँक निफ्टीमध्ये जर आपण इथे पाहायला गेलो तर आज खूप छान पद्धतीने इन्व्हर्टेड हॅमर बनवलेला आहे त्याने। 39,616 हे आजचं क्लोजिंग आहे। हा तर दाखवतोय की मला काही वर जाण्यात इंटरेस्ट नाहीये। पाहूया छोट्या कॅन्डल्स काय सांगतात, उद्याचा ट्रेडिंग सेटअप आपण याच्यावरून बनवूया। एक गोष्ट जर ऑब्झर्व केली मित्रांनो तर छान पद्धतीने मी काल तुम्हाला फ्लॅग अँड पोल काढून दाखवला होता, तुमच्या लक्षात असेल 100%। तर याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर शेवटच्या 1-1.5 तासामध्ये जोरदार सेलिंग इथे पाहायला मिळते आपल्याला बरोबर। माझी कंडिशन अशी आत्ताच्या लेवलला की 39,550 नोट डाऊन करून ठेवा। 39,550 हा क्विक सपोर्ट पॉईंट आहे उद्याच्यासाठी। 39,550 वरून तो वर जाण्याचा नॉर्मल प्रयत्न करेल। लक्षात ठेवा 40,200 वर जोपर्यंत तो जात नाही तोपर्यंत तेजीचा विचार करायचा नाहीये। 39,550 खाली जोरदार सेलिंग प्रेशर पाहायला मिळू शकतं बँक निफ्टीमध्ये, त्यामुळे थोडं तेजी करताय तर सावधान आणि शॉर्ट करताय तर 39,550 क्रॉस करायची वाट बघा, चांगला ट्रेड याच्यामध्ये मिळेल। ओके, तर मोस्टली बँक निफ्टी दाखवतोय खाली येऊ शकतो। पाहूया फिन निफ्टीमध्ये आपल्याला काय दिसतंय। मित्रांनो, फिन निफ्टीमध्ये पण एक इन्व्हर्टेड हॅमर बनवलाय 17,746, छान आजचं क्लोजिंग दिलेलं आहे बरोबर मिड पॉइंटला त्याने। या कंडिशनमध्ये मला असं दिसतंय 17,700 हा तुमच्यासाठी एक छान सपोर्ट असेल उद्या। तो जर सकाळी सकाळीच ब्रेक करतोय तर तो पुन्हा 17,600 आणि 17,500 पर्यंत येण्याचा प्रयत्न करणार आहे फिन निफ्टीमध्ये। बुलिश तर नकाच राहू। ओके, 17,700 खालीच आपल्याला याच्यामध्ये बेअरिश पण बनायचंय। कदाचित जर त्याने ही लेवल नाही ब्रेक केली तर शांत राहा। मित्रांनो, हे अशा प्रकारे होते निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या लेवल्स। आणि ह्या लेवल्स तुम्हाला मी प्रॉपरली देतोय, यूज करून घ्या, कारण हे इन डिटेलमध्ये देण्याचा मी प्रयत्न करतोय। तुम्हाला याच्या पुढच्या ऍडव्हान्स गोष्टी शिकायच्या असतील तर पुण्यामध्ये मी येतोय 1 आणि 2 तारखेला, इथे आपण लाईव्ह 1-to-1 फेस टू फेस ट्रेनिंग देणार आहोत। ह्या सगळ्या लेवल्स कशा काढायच्या, कशा प्रकारे अनालिसिस करायचं आणि कशा प्रकारे ट्रेडिंग करायचं या विषयावर, यासाठी संपर्क साधा आमच्या 88-280-90-90 या नंबरला। यानंतर ना काही 4 स्टॉक्स देतो मी तुम्हाला जे उद्याच्यासाठी तुम्हाला वापर करायचा तुमच्या वॉचलिस्टमध्ये टाकून। पहिला स्टॉक असेल याच्यामध्ये ग्लँड फार्मा लिमिटेड। ग्लँड फार्मामध्ये आम्हाला जरा सध्या ब्रेकआउटची कंडिशन दिसते। 1,284 आजचं क्लोजिंग आहे, 1,285 वर याच्यामध्ये चांगली अपसाईड मुवमेंट आपल्याला पाहायला मिळू शकते। 2 नंबरचा स्टॉक आहे आपल्याला मार्केट जर बुलिश दिसतंय तर BEML। BEML मध्ये आम्हाला असं दिसतंय की इथे पण एक ब्रेकआउट मिळतोय। 1,248 क्लोजिंग आहे, 1,251 वर तुम्ही याच्यामध्ये बुलिश होण्याचा विचार करू शकता। छान रॅली यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। इनकेस मार्केट जर डाऊन साईडला असेल पडतंय तर त्यामधले पहिला स्टॉक असेल बिर्ला सॉफ्ट लिमिटेड। बिर्ला सॉफ्ट जो आहे तो पण आम्हाला वीक होताना दिसतोय। 268 आज
बंद झालेला आहे 266 खाली, यामध्येही सेलर्स ऍक्टिव्ह होताना दिसतील. यानंतर 4 नंबरचा स्टॉक असेल आपल्याला इम्पॉर्टंट म्हणजे वेदांता लिमिटेड. लक्षात ठेवा, वेदांता 271 ला क्लोजिंग दिले, 270 च्या खाली याच्यामध्ये धूमधडाका होऊ शकतो. लक्ष ठेवा, कारण काही न्यूज पण येत आहेत. आणखीन एक महत्वाची न्यूज काय, हेडनबर्ग संदर्भात पण येते. कदाचित भारतीय मार्केटमधली आणखीन एखादी कंपनी बाहेर येऊ शकते. काय येईल, कुठलं येईल, यासाठी चॅनलवर कनेक्टेड राहा. लवकरच आम्ही याच्याविषयी डिटेल व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. या व्यतिरिक्त तुम्हाला काय पाहिजे ते विचारू शकता. विथ टार्गेट, विथ स्टॉप लॉस आमच्याकडून प्रॉपर लेवल पाहिजे तर आमच्या अंडर डिमॅट ओपन करून तुम्ही आम्हाला ह्या गोष्टी बिंदास्त विचारू शकता. या व्यतिरिक्त काही माझ्याकडून हवं आहे तर विचारा. तसेच आपला हिंदी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब कराय विसरू नका, कारण लवकरच या अपडेट सगळ्या त्या चॅनलवर आपण देणार आहोत. त्यामुळे तिकडे तुम्ही कनेक्ट असणं गरजेचं आहे. थांबतो इथे मित्रांनो, पुन्हा भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. धन्यवाद.